दोन डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता वळसंग पोलीस ठाणे हद्दीतील विडी घरकुल पोलीस चौकी कुंभारी येथील गोदुताई परुळेकर बीडी कामगार वसाहत येथे शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच संवेदनशील ठिकाणांना भेटी देण्यात आल्या सीआरपीएफची रॅपिड ऍक्शन फोर्स यांनी बीडी घरकुल परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या अनुषंगाने बीडी घरकुल परिसरात सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सचे नव्याण्णव बटालियन रॅपिड ऍक्शन फोर्स व वळसंग पोलीस ठाणे असं एकत्रितपणे शक्ती प्रदर्शन व रूट मार्च घेण्यात आला मार्च करता सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सचे असिस्टंट कमांडंट स्वप्नील पवार पोलीस निरीक्षक रंजन कुमार पांडा पोलीस निरीक्षक भगव्या भास्करन तसेच इतर अधिकारी व रॅपिड ॲक्शन फोर्सचे एकोणसाठ शस्त्रधारी कमांडो व वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अतुल भोसले पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख व माडप्पा सुरवसे वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार हजर होते सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सचे दोन स्कॉर्पिओ एक टाटा सातशे बारा वाहन एक बस एक वज्र वाहन व वा वळसंग पोलीस ठाण्याच्या दोन जीप सामील होत्या मार्च दरम्यान विडी घरकुल परिसरात मागील काही वर्षात कायदा व सुव्यवस्था निर्माण झालेल्या ठिकाणी भेट तसेच कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयास व विडी तयार करणाऱ्या कारखान्यास भेटी देऊन माहिती घेतली तसेच येथील नागरिकांच्या भेटी घेऊन माहिती घेतली त्यानंतर विडी घरकुल पोलीस चौकी येथे शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली सदर बैठकीमध्ये वळसंग पोलीस ठाण्यात चे प्रभारी अधिकारी अतुल भोसले यांनी हिंदू मुस्लिम एकता राखून विडी घरकुल परिसरात शांतता राखण्याबाबत नागरिकांना सूचना दिल्या तसेच सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सचे असिस्टंट कमांडंट स्वप्नील पवार यांनी विडी घरकुल परिसरात नागरिकांना शांतता राखण्याबाबत व स्थानिक पोलिसांना सहकार्य करण्याबाबत सूचना केल्या